हाय आज आपण ना बेसिकली मॅन्युअल मॅन्युअल टेस्टिंगचे मॅन्युअल सॉफ्टवेअर टेस्टिंगचे पार्ट टू करतोय ठीक आहे पार्ट टू मोस्टली मी ट्राय करतोय तर फोकस करणार आहे तो सिनियर बेस्ट क्वेश्चनचा फोकस करणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सिनियर सांगतील की असं झालं तर काय तसं झालं तर काय वगैरे ठीक आहे आपण वन बाय वन ट्राय करूया मग आपण थोडंसं बघूया काय होतं वगैरे पहिला क्वेश्चन आहे बघा लेट्स आहे थोडा आपण मी कॉमन क्वेश्चन असतो म्हणजे दोन ते दोन ते तीन वेने तुम्हाला क्वेश्चन विचारतील तुम्हाला त्याला फक्त वेगवेगळ्या टाईपनी सांगायचं असतं पण सगळ्यांचा आन्सर एकच बघा सिनियर व्हॉट विल डू इफ डेव्हलपर इज नॉट ऍक्सेप्टिंग मोस्टली असं होतं कधी कधी तुम्ही बग रेज करता बग रेज केल्यानंतर असं जाणवतं की तो डेव्हलपर ऍक्सेप्ट करत नाही असतात कधी कधी काय काय डेव्हलपर असतात की ना ते जर खडूस असतो खडूस पण असतात फॅक्ट आहे काय काय खरं खूप चांगलं पण असतात ते इझिली ऍक्सेप्ट करतात मग त्यासाठी तुम्हाला काय काय करा लागतं राईट मग ह्या केसमध्ये जेव्हा डेव्हलपर बग ॲक्सेप्ट करत नसतील तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं आयज रिमेंबर जेव्हा आपल्याला एखादा बग सापडतो बरोबर बग सापडल्यानंतर आपण काय करतो पहिली गोष्ट त्या बगला डिफेक्टला आपण एकच मिनिट आपण त्याला रेज करतो जिरामध्ये किंवा तुमचं जे पण काय रिपोर्टिंग टूल आहे त्यामध्ये रिपोर्ट त्यामध्ये तुम्ही काय मेन मेन्शन करता बगची समरी मेन्शन करता बरोबर आहे बगची समरी करता पर स्टेप टू रिप्रोड्यूस करता ब्राउजर करता बिल्ड वगैरे तुम्ही सगळं मेन्शन करता राईट आणि हा बघ तुम्ही डेव्हलपरला असाइन करता आणि डेव्हलपर म्हणतो हा बघत नाहीये राईट आता हे जे खूप सारे कारण आहेत डेव्हलपर का बघ नाही म्हणतो मे बी त्यांचा अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंगचा इश्यू आहे रिक्वायरमेंट अंडरस्टँडिंगचा इश्यू आहे किंवा मे बी तो त्याच्या एंडला प्रोड्यूस होत नाहीये बरोबर काही ना त्याच्या एंडला इंट्रोड्यूस होत नाहीये किंवा त्याला ऍक्सेप्टच करायचं त्याला माहितीये की अरे मा हे बग करायचं असेल ना तर आपल्या खूप गोष्टी करावं लागतील मग हे असे खूप सारे कारण आहेत ओके okay? मग त्या केस मध्ये अशी सिच्युएशन कशी हँडल जेव्हा डेव्हलपर तुमचा बग ऍक्सेप्ट करायचा मग पहिली स्टेप तुम्हाला जसं मी सांगितलं तुम्ही त्याला पाठवायचे प्रोवाइड स्क्रीनशॉट करायचे स्टेप टू रिपोर्ट म्हणायचे बरोबर आता बघा तरी पण डेव्हलपर म्हणतो मी मी ऍक्सेप्ट नाही करा म्हणजे तो काहीतरी कारण सांगतो आणि ऍक्सेप्ट नाही करा मग म्हणून लिहिलं स्टील ही रेडी टू ऍक्सेप्ट बग देन यू रिक्वायरमेंट डॉक्युमेंट टू सपोर्टिंग अ बघ मग तो काय म्हणतो माहितीये का अशा केसमध्ये तुम्ही त्याला एखादा स्क्रीनशॉट हो स्क्रीनशॉट पाठवता पाठवता हो तुम्ही काय करता एखादा हे घे बाबा हे माहिती का प्रूफ आहे मला मग डेव्हलपर म्हणतो नाही हे बघ नाही असंच पाहिजे ते तसंच पाहिजे बरोबर हे असंच पाहिजे हे तसंच पाहिजे मग तुम्ही काय करताल असा केस मध्ये काय करताल आपल्याला नेहले पे नेहल टाकायचं असतो मग काय करतात म्हणजे तो तसं म्हटला की आपल्याला काय करायचं आपल्याला कुठं तर रिक्वायरमेंट आलेले असतात स्टोरी टेलिंग मध्ये किंवा आपण ज्या रिक्वायरमेंट गाय केले असतात त्या घ्यायच्या त्या रिक्वायरमेंट घ्यायच्या त्याला म्हणजे हे बघ बाबा ह्या रिक्वायरमेंट मध्ये असं टांग सांगितलेलं आहे ह्याच्यानुसार मला वाटतं हा बघ आहे वाटतंय तुम्हाला तरी पण असं झालं वाटलं की तुम्हाला असं वाटलं की तो तरी तो म्हणतो हा बघ नाहीचे तरी पण ऍक्सेप्ट करत नाही बरोबर ना सर आला कॉल ऍक्सेप्ट करायचा की नाही करायचा मग तुम्ही ह्या केसमध्ये काय करता बरोबर कारण इंटरव्ह्यू जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विचार असेल तर निगेटिव्ह क्वेश्चन विचारतो तुम्हाला लगेच हा तुम्हाला स्क्रीनशॉट अटॅच केला हा जर असं नसतो तो नेहमी तुम्हाला निगेटिव्ह विचारतील हा स्क्रीनशॉट अटॅच नाही केला तरी तो ऍक्सेप्ट नसतो करत मग तुम्ही काय सांगायचं त्यांना मी त्यांना रिक्वायरमेंटला दाखवल डेव्हलपरला तरी तो रिक्वायरमेंट म्हटलं की नाही हे बरोबर नाही मला तुम्हाला माहिती तुम्ही बरोबर आहे मग तुम्ही काय करा संध्याकाळी जो कॉल असतो डेली स्क्रम कॉल असतो डेली स्क्रम कॉल असतो मग त्या कॉल मध्ये सांगायचं की मला हा बघ सापडलेला आहे हा बग मध्ये असा असा इश्यू आहे आणि डेव्हलपर इज नॉट ऍक्सेप्टिंग दॅट बग मग हेच कोण ऐकून घेतो आपलं जसं कोर्टामध्ये कोण ऐकून घेतो जज ऐकून घेतो की नाही तसं आपल्या ह्या डेली स्क मध्ये कोण ऐकून घेतो सगळ्यात मेन गोष्ट मास्टर ऐकून घेतो ह्या गोष्टी मास्टर म्हणतो ठीक आहे मग काय करतो तो आपण काय करू आफ्टर कॉल डिस्कशन करू आफ्टर कॉल कोण कोण बसतो मग तो डेव्हलपर बसतो जो क्यूए बसतो ज्याला मान्य आहे की हा बग आहे आणि तो काय करतो एक घेतो प्रोडक्ट ओनर असतो त्याला बसवतो तिघ आणि हा स्क मास्टर डिसाइड करतो की हा बग की नाही जर तुम्ही व्हॅलिड असाल तर तो, तो बग डेव्हलपर कारण ऍट डी प्रोडक्ट होणार किंवा स्क मास्टर म्हणा हा बग आहे तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल करतो तो तर तो ह्या तुमच्या तीन स्टेप्स सगळ्यांना पटलं आता हे मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करायला तर पहिली स्टेप काय आहे तुमची पहिली स्टेप आहे त्याला स्क्रीनशॉट म्हणजेच नॉर्मल स्क्रीनशॉट प्रोवाईड करायचं दुसरी स्टेप काय असणार आहे तुम्हाला त्याला रिक्वायर जरी तो ऍक्सेप्ट नसेल केला त्याला रिक्वायरमेंट डॉक्युमेंट द्यायचा बघा बाबा रिक्वायरमेंट असं समेंट केलं तरी तो ऍक्सेप्ट नसेल करत मग तुम्हाला हे मास्टर जायचं स्क्रम मास्टर करतायचं आणि त्याला सांगायचं असा शिवाय स्कम मध्ये टाकाय हे बेस्ट ऑप्शन आहे कारण डेली स्क्रम मध्ये खूप सारे लोक अटेंड असतात बरोबर ना त्यांना सगळ्यांना ठीक आहे हा तुमच्या पहिला क्वेश्चन हा तुम्हाला नक्की विचारतील म्हणून मी हे लिहिलेलं आहे बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे थोडासा वेगळा आहे कधी कधी असं होतं तुम्ही एखादा बग रेस करताय आणि हा बग ना डेव्हलपरच्या साईडला चांगला चालतो पण तुमच्या एंडला चालतच नाही कधी कधी असं असं होतं तुम्ही एखादा बग रेस करता बग रेस केल्यानंतर डेव्हलपर अरे हा माझ्या एंड ला चालतो तुझ्या एंडला चुकीच्या रिप्रोड्यूस करतो असेल बरोबर मग डेव्हलपर काय म्हणतो तू चेक कर बघ मी नाही चेक करणार तू लगेच तुम्हाला असं करतो नॉट अ बग म्हणून काय करतो तो नॉट अ बग म्हणून असं लगेच असं करतो मग ह्यामध्ये मध्ये तुम्हाचा कॉल आहे स्मार्ट वर्क करायचा मग त्यांना सांगायचंय बाबा हा माझ्या इथे रिप्रोड्यूस होतोय तुमचे होत नाहीये मग त्याला काय करायचं अशा काय त्याला स्क्रीन शेअर करायची मोस्टली आपण आजकाल सगळ्यांना टीम मिटिंग वापरतात किंवा स्काय वापरतात तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करा आणि त्याला सांगा मी असं असं केलेलं आहे बरोबर मान्य होतो त्याला जाणवतो आपलं काहीतरी चुकतंय बरोबर मग ह्या केस मध्ये काय करायचं मग आता तरी पण तो कधी कधी असतो अरे नाही माहिती तर नाही चालवत आयडल चाललं पाहिजे असं तसं मग त्याला व्हायचं ठीक आहे बाबा तू काय केलंय तू कोणत्या बिलवर कोणत्या मी त्याला सांगायचंय मी ये ना क्रोमवरती टेस्ट केलेलं आहे तुम्ही कोणत्या कशावरती चेक करता आईवरती करताय कशावरती करता इथं ते क्लेअर होऊन जाईल क्रोमवरती मग तुम्ही ट्राय करा त्याला म्हणता तुम्ही क्रोमवरती ट्राय करा राईट ते झालं त्याच्यानंतर तो म्हटलं अरे क्रोम केलं पण चालत नाही मग तुम्ही त्याला म्हणता तुम्ही एक चेक तुम्ही चेक केलं का कोणत्या वरती माझ्यावरती मी जे टेस्ट करतो ते बिल्ड आहे बिल्ड नंबर आहे ट्वेंटी नाईन तुम्ही जे टेस्ट करताय ते ट्वेंटी नाईन आहे बिल्ड ते चेक करा मोस्टली इथं इश्यू असतं बिल्ड नंबरचा इश्यू असतं ठीक आहे नंतर कधी कधी असं मशीनचं कॉन्फिगरेशन असतं मशीनच्या क्वान्फिकेशन म्हणजे कधी कधी आपल्या मशीनच्या इंटरनेटमध्ये ज्या प्रॉक्झी सेटिंग वगैरे असत ना त्या वेगळ्या असतात त्यांच्या इथल्या वेगळ्या असतात त्यांना वे म्हणायचं वाला चेक करा ठीक आहे ह्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतील मग त्यांना सांगायचं की मी हे टेस्ट करताना मी कुकी हे झालं तरी पण नाही झालं मग त्यांना एक काम करा कुकी डिलीट करून वगैरे ट्राय करा टेम फोल्डर कुकी डील करून बघा होतंय का असे तुम्हाला हे चार ते पाच ऑप्शन त्यांना इंटरव्ह्यू वाल्यानं सांगावं लागेल जेव्हा तुम्हाला सांगताल तेव्हा त्यांना कळ हा ह्या पोरांना नक्की काम केलंय कारण की जेव्हा बिल होतो तेव्हा असं खूप वेळ होतो कारण तो डेव्हलपरच्या एंड ला प्रोड्युस नसतो मग डेव्हलपरच्या एंडला तरी पण प्रोड्यूस नाही झाला हा डेव्हलपरचा कॉल आहे की का प्रोडक्ट्स होत नाही मग त्याला त्याच्या कोडमध्ये चेक करावं त्यांनी कारण हे काय करतात बेसिकली जे गेट टू आहे व्हर्जन कंट्रोल त्यातून कोड हे त्यांच्या लोकल ला आणतात मग त्यांना ते चेक करायला त्यांनी जो लोकलला आणलेला कोड हा लेटेस्ट कोड आहे की नाही जो कोड आपण क्यू ला दिलेला त्याच्या मशीनवरचा कोड हा म्हणजे गेट मधला जो कोड आपण डिप्लॉय केला होता यू आर एल साठी तोच कोड ह्याच्या लोकलवर आहे का हे चेक करावं लागेल चेक करतील त्यांचा कॉल आहे पण हा ऍज लाँग एज हा बघ हा डेव्हलपरच्या क्यू मध्ये राहतो हा डेव्हलपरचा कॉल असतो हा आपल्याकडे येत नाही तर त्यांचा कॉल आहे त्यांच्या इथे का रिप्रोड्यूस करता येत नाही ते मग त्यांची इथे करून घेतील ते ठीक आहे मग असं झाल्यानंतर पण संध्याकाळी तुम्ही स्क्रम कॉल मध्ये सांगताल की हा मी बग रेज केलेला आहे ठीक आहे मग तेच सांगितलं मग तुम्ही त्यांना सांगता था। ऑन विच यू आर ट्राय तुम्ही कोणत्या बिल्डवर चेक केलं तुमचं कॉन्फिगरेशन काय तुम्ही कुकी वगैरे डील केले का नाही ते सांगा ओके असं ते तुम्हाला करायचं मग मी ते तुम्हाला फैलिस्ट सांगितलं ना की अशा केस मध्ये तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करा त्यांना सांगा हे तुम्ही उत्तर द्यायचा तुम हा फर्स्ट पार्ट झाला आणि सेकंड पार्ट झाला असं त्यांना सांगायचं त्यांना पहिली स्क्रीन शेअर वगैरे करा आणि त्यांना सांगायचं असं असं आहे मग तुम्ही त्यांना हा लागायला सांगा ठीक आहे चलो आगे पडते तिसरा क इफ बग इज वेन डेव्हलपर इज नॉट रिपोर्ट म्हणजे कधी कधी असं होतं बघा एखादा बग ना हा फ्रिक्वेंटली रेस होतो फ्रिक्वेंटली म्हणजे आज रेस झाला तुम्हाला पण हा उद्या किंवा जेव्हा डेव्हलपर जेव्हा डेव्हलपर तुमच्या डेस्कवर येतो मग तो एक काम करतो स्क्रीन शेअर करून दाखव मला म्हणून अशा केसमध्ये तो नेमका चालत नाही नेमका तो बरोबर जसं पाहिजे तसं चालतो बरोबर की नाही असं खूप वेळा होतं म्हणजे ह्याला म्हणतात रॅन्डमली रँमली इंट्रोड्यूस बघिक बघत ना कधीतरी होतात मग तुम्हाला तुमचं काम आहे हे त्यांना हा बग म्हणून मार्क तुम्ही जो बग म्हणून मार्क केला मग डेव्हलपर मग हा बघत नाहीये चालतंय माझ्याकडे चांगलं कसं करणार मग तुम्ही दोन मग तुम्ही चार वेळा ट्राय करणार मग दोन वेळा ट्राय केला त्यामुळे एकदा तो बग म्हणून सापडला मग असं केस राहतो मग अशी सिच्युएशन तुम्ही कशी हँडल करता अशी सिच्युएशन हँडल करायला काय असतं बघा एक लक्षात ठेवा जेव्हा डेव्हलपर तुम्ही एक लॉजिक सांगतो जेव्हा कधी पण तुम्ही एखादा बग वाक्य करताना जेव्हा तुम्ही एखादा बग करता करताना डेव्हलपर जेव्हा तो फिक्स करायला घेतो तो फिक्स करायचे फिक्स करताना तो पहिला स्वतःच्या इथे रिप्रोड्यूस करतो तो काय करतो लोकल मशीनवरती बघा त्याची जी लोकल मशीनवरती जो कोर्स सेटअप केलेला तिथं तो रिप्रोड्यूस करतो तुम्हाला माहितीये आहे का हे याच्या मागचं कारण काय असं रिप्रोड्यूस करायचं जर हा बग रिप्रोड्यूस झाला तो पहिला जातो आणि लॉक फाईल मध्ये चेक करतो काय करतो कळायला तो लॉक फाईल मध्ये चेक करतो की कुठं ते एअरचा इश्यू आहे बेसिकली ही खूप महत्वाची स्टेप आहे लॉक फाईल मध्ये म्हणून कधी पण अशा डेव्हलपर कधी पण बघतो पण लॉक फाईलचे काही आहेत का तुमच्याकडे डिटेल्स हे त्यासाठी असतं मग त्यांच्या कळत की हा कॉल कुठून चुकलेला आहे मग त्यांना फिगर आउट करायला बरं मग अशा केस मध्ये जेव्हा तुम्ही म्हणता की हा बघ एखादा बघ रॅन्डमली आहे तो तुम्हाला माहित नाही कधी रिप्रोड्यूस होतो मग अशा केसमध्ये तुम्ही जेव्हा काम करता आणि तुम्हाला जाणवलं की हा बघ रिप्रोड्यूस झालेला आहे चार पाच वेळा चार पाच अटेम्प्ट केले त्याच्यातल्या एका एका अटेम्प्टला तो पूर्ण मग तुम्ही टायमिंग सांगायचं टायमिंग बघायचं तुमच्या मशीनवरचं टायमिंग त्यानं मग डेव्हलपर लगेच कॉल करायचा त्या डेव्हलपरला कॉल करायचा हे बघ मी ह्या टायमिंगला रिप्रोड्यूस केला आता एक काम करा तुम्ही तुमच्या साईडला तुमचे लॉक्स बघा ती लॉक फाईल म्हटलं ना त्यात चेक करा त्यात एरर वर्ड शोधतात ते बेसिकली मग तुम्हाला कळून जाईल मग डेव्हलपर म्हणतो हा बरोबर मानण्याच मग डेव्हलपरला कळतं कुठून कुठं कॉल चालला वगैरे ते खूप एक्सपर्ट असतं लॉग इन वरून शोधायला ह्या केस चावणं डेव्हलपरला हे खूप महत्वाचं म्हणजे त्याला सांगायचं ह्या टायमिंगला मी ते टेस्ट केलेलं आहे पटलं का तुम्हाला हे महत्वाचं आपण आन्सर काय दिले देव्हलपर मार करायचं नॉट अँड देन देट विल डू मग ते सांगायचं तुम्ही त्याला बेसिकली स्नॅपशॅट प्रोव्हाइड करताल ट्राय टू प्रोव्हाइड हे स्टील ही इज नॉट अग्रेटिंग मग त्याला सांगायचं यू विल प्रोवाइड दशन लॉक टू दी डेव्हलपर वेन दॅट बग इज इंट्रड्युड बरोबर की कारण हा रँडमली होत आहे तो होणार नाही आहे मग ज्या वेळेस तुम्हाला जाणवाल की हा बग परत रिपोर्ट्यूज झालेला आहे त्यावेळेस त्याला काय करायचंय हे त्याला सांगायचं आहे बघ मी ह्या टायमिंगला जो आहे ना तुम्ही त्याचा लॉक चेक करा तुम्हाला नक्कीच ह्यामध्ये ॲप्लिकेशन लॉक खूप महत्वाचा आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन तर खूप फेवरेट आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे हा तुम्हाला खूप मला तर आता आठवतं की जेव्हा पण मी कधी इंटरव्ह्यू दिले किंवा घेतले असेल हा क्वेश्चन नाही विचारतो म्हणजे कसं असतो कारण ह्याच्यावरून तुमची सिच्युएशन हँडल करायचं मॅटर करतो करा तुमचा उद्या प्रोडक्शन आहे आणि तुम्हाला आज एक बस सापडला आज एक बग सापडलाय बग सापडला आणि जर तुम्ही हा क्वेश्चन आन्सर नाही प्रॉपर दिला ना रिमेंबर रिजेक्ट होण्याचे चान्सर खूप वाढतात आणि तुम्हाला आज हा बग सापडलेला आहे की जो हाय सिव्युरिटी आहे ऑलवेज रिमेंबर वन थिंगरिटी जो असतो ना तो नेहमी कोल्ड असतो तुमच्या बिझनेस इम्पॅक्ट बिजनेस बिझनेस इम्पॅक्ट ची तुम्हाला म्हणजे जेवढा जा ज्या असेल तेवढा तुमचा बिझनेसवरती लॉस होतो तुम्ही एक्झाम्पल सांगतो मध्ये एक शिप होते आठवलं का तुम्हाला ती कुठली ती कॅनल होता आपल्या इथं इंटरनॅशनल ट्रेडमध्ये तीशी अशी अडवी झाली होती त्यामुळे सगळं ट्रेडिंग थांबलं होतं ह्या ह्याची सिव्हिरिटी भयंकर हवी होती लोकांचे खूप पैसे लॉस झालेले का ट्रेडच बंद झाले होते त्यामुळे ऑइल वगैरे मागणार ना कारण वेळ डिमांड वाढली की प्राइस वाढते मग हेच ती कन्सेप्ट आहे ती कुठला क्रूज कॅनल तर आहे क्रूज कॅनल कुठला हे कॅनल मला एक्झॅक्टली नाही माहीत तो कॅनल मध्ये सगळ्यांना पटलं काही गोष्ट ऑल सेट आहे चलो फिर आगे पडते मग त्यांचा क्वेश्चन असा राहणार आहे उद्या प्रोडक्शन आहे त्याने आज तुला तुम्हाला हाय प्रायोरिटी बग सापडलेला आहे हाय प्रायोरिटी बग सापडलेला तर तुम्ही काय करता बघा अ टुमोर प्रोडक्शन आणि यू फाउंड अ क्रिटिकल बग त्याला क्रिटिकल बघ मी हाय प्रॉरिटी ब हाय सिओरिटी बग व्हॉट विल अप्रोच ठीक आहे मग तुम्ही ह्या केसमध्ये काय करता जर आ, आ, एडिलिंग आता हा असा सिनेर माझ्या बरोबर आला तर मी काय करलो पहिली गोष्ट मी तो बघ ऑफियस आहे तो बग मला सापडला मी पहिला तो बग, बग रेज करेल जिरामध्ये बरोबर जिरामध्ये रेज करा मी डेव्हलपरशी बोला डेव्हलपरला सांगा अरे असं असं झालंय ते बग पटकन कारण डेव्हलपरला पण त्रास असतो या गोष्टीचा क्रिटिकल बग सापडलाय तर दे डेव्हलपरची चुकी कारण त्यांनी कोडमणी काय झालेलं त्याकडून मिस्टेक राईट मग डेव्हलपर चेक करतो मग लगेच प्रॉब्लेम लगेच ह्या क्वेश्चन खूप सिस्टमॅटिक आला होता मग डेव्हलपरला तुम्हाला सांगायला लागतं असा बग सापडलाय मग डेव्हलपर काय करतो चेक करतो की हा बग आहे ना क्विक फिक्स आहे की नाही आता इंटरव्ह्यूला खूप छान आहे सर हा बघ काय क्विक फिक्स आहे की नाही मग इंटरवॉलमध्ये समजा तो बघ क्विक फिक्स नसेल तर तुम्ही काय करल बरोबर की नाही क्विक फिक्स नसेल तर तुम्ही काय करल ऑबिअस आहे क्विक फिक्स नाही आहे त्याला टेस्ट करणार नाही क्विक टेस्ट नाही करणार म्हणजे त्याला टाइम लागणार आहे आणि तुमचं उद्या तर प्रोडक्शन आहे बरोबर मग ह्या केसमध्ये तुमचा काय कॉल असेल क्विक फिक्स लागणार नाही मग ह्या केसमध्ये तुम्ही काय करता तुम्ही तुमच्या टीम लीडला सांगाल की मला एक क्रिटिकल बग सापडलेला आहे आणि ह्या बग म्हणून असा असा इम्पॅक्ट होतोय मग तुम्ही त्याचा इम्पॅक्ट करताल काय म्हणा त्याला त्या बगचा इम्पॅक्ट अनालिसिस करता हे खूप महत्वाचं आहे तुमचं हे जर तुम्ही नाही केलं इम्पॅक्ट बग मुळे तर तुमचा इंटरव्ह्यू कधीच खुश होणार नाही ह्या बगणार इम्पॅक्ट अनालिसिस करणार इम्पॅक्ट अनालिसिस केल्यानंतर तुम्ही टीम लीड मॅनेजर तुम्ही जे पण असतो ते इम्पॅक्ट करायचं इम्पॅक्ट अनालिसिस तुम्हाला कळलं आणि मग तोपर्यंत पॅरल डेव्हलपर काय ते काम करतो डेव्हलपर चेक करतो ह्या ह्याला किती वेळ लागेल वगैरे मग डेव्हलपर सांगतो ह्याला एक दिवस एक किंवा दोन दिवस लागतील मनात टू डेस लागतील आपल्याला हे करायला सगळ्यांना म्हणते मग तोपर्यंत इम्पॅक्ट अनालिस टेस्ट केलेलं असतं इम्पॅक्ट अनालिस टेस्ट केल्यानंतर तुम्हाला आता कळालं की हा ह्याला काय दोन दिवस लागतात डेव्हलपर सांगतो ह्याला दोन दिवस तर लागतील आपल्याला सगळं नीट करायला वगैरे मग तुम्ही क्लायंटला सांगायचं क्लायंटला सांगायचं वी फाउंड अ मेजर इश्यू मेजर ऑर क्रिटिकल आपल्याला उद्याचं प्रोडक्शन बघायला आपल्याला उद्याचं प्रोडक्शन थोडा डिले करता येतंय का डिले करता येतं वन ऑर टू टूर बरोबर आता इंटरव्ह्यू पण खूप छान असतात ते तुम्हाला नेहमी निगेटिव्ह नाही आम्हाला आजच पाहिजे बरोबर तुम्हाला काय पाहिजे आजच पाहिजे ऑब्विस आहे मग तुम्हाला हा बघ तर द्यायचं तुम्हाला हे बिल तर क्लायंट ऍक्सेप्टच नाही करत आहे मग तुम्हाला हा ऍक्सेप्ट नाही करणार वन ना टू साठी मग तुम्ही काय करणार ठीक आहे आम्ही काय पडलो ना मग आम्ही तुम्हाला ना एक कंडिशनल सायन ऑफ देतो म्हणतात कंडिशनल साईन ऑफ म्हणतात कंडिशन साईन अप म्हणजे काय असतं त्या कंडिशन सायन अप मध्ये सांगायचं आम्ही आमच्या एन्व्हायरमेंट हे हे टेस्ट आहे आणि आमच्याकडे एक बग आहे तो हाय हाय सिव्हिरिटीचा बग आहे की जो आता क्विक फिक्स आहे तो आमचा एक दोन दिवसामध्ये फिक्स केल तर तुम हा हा बग बदलचा हे आमचं इम्पॅक्ट अनालिसिस आहे ओके हे आमचं इम्पॅक्ट अनालिसिस आहे आणि आम्ही साइन अप देतो याचा अर्थ काय होतो ह्याच्यावरून का का ते काय क्लायंट काय कन्क्लूड करतात तो तुमचा बिल घे ते तुमचं बिल ऍक्सेप्ट करता प्लस त्यांना माहित असतं तुम्ही ते इम्पॅक्ट अनालिस दिलेलं असतं कोणते कोणते वरती ह्याचा इम्पॅक्ट पडणार आहे ओके कोणत्या कोणत्या मॉड्यूलवर तुमचा इम्पॅक्ट पडणार आहे मग त्यांची क्लायंटची नेहमी एक टीमच असते मग ही टीम काय करते ह्याच्या रिलेटेड ह्या बर्गच्या रिलेटेड किंवा ह्यांनी जे इम्पॅक्ट अनालिसी केले त्याच्या रिलेटेड सर्व जास्त वॉच करत असतात कारण त्यांना तर ते द्यायचं तर असतंच महेनची एक टीम असते वॉच करायला हे कर त्यांना इथे म्हणजे तुम्हाला की आपल्या इथे बघा सुनामी येणार असेल तर आधी एक टीम तयार असते की नाही तसं ही टीम तयार असते त्याला त्यांना कळतं की असं असं आलं की आपल्याला काय काय लाईन ऑफ ऍक्शन घ्यायचंय की आपला ऍक्शन प्लॅन काय असणार आहे महेंची टीम एक अॅनलाइज करते शगानं पटलं असं तुम्हाला हँडल करायचं ठीक आहे आता शॉर्टकट मध्ये पण करूया पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला बग रेज होतो तुम्ही बग रेज डेव्हलपरला बोलणार की बाबा बग रेस झालेला आहे हा क्रिटिकल बग आहे तुम्ही टेस्ट करा मैं डेवलपर टेस्ट करना तो डेवलपर चेक करना हाँ क्विक फिक्स है का मैं डेवलपर मनना कि क्विक फिक्स नहीं है हेला वे लग मैं तुम्हें तो तुम्हारे टीम लीड ल मैनेजर इन्फॉर्म के मैं तो तुम्हें क्या करना इम्पैक्ट एनालिस करना इम्पैक्ट एनालिस करना बर इम्पैक्ट एनालिस तुम्हारा कहते हैं हा बगस कि इम्पैक्ट होना है तेजन तुम्हें क्या करना क्लायंट से बोलना क्लायंट मीटिंग घना क्लायंट मना कि आम हा एक बघ सापडलेला मेबी आम्हाला दोन किंवा तीन दिवस लागतील हा बग फिक्स करायला आपण डिले करूया दोन तीन दिवसांनी मग क्लायंट म्हणणार की नाही मग क्लायंट नाही म्हणला की आपला कॉल काय असतो ठीक आहे मग अशा केसमध्ये काहीच करता येत नाही अशा केसमध्ये सांगायचं ठीक था, आहे मग अशा केसमध्ये आपण असं करूया आम्ही तुम्हाला कंडिशनल साईन अप देतो आम्ही काय करतो आम्ही तुम्हाला कंडिशनल साईन अप देतो त्याच्यामध्ये आम्ही मेन्शन करतो की हा एक बग आहे हा बग की तुम्ही थोडीशी काळजी घ्यायचा आणि हे त्याचे इम्पॅक्टेड ए मॉड्युल्स तुम्ही तुमच्याकडे तुम्ही जेव्हा आम्ही तुम्हाला जेव्हा देईल तेव्हा तुम्ही हे एमचे इम्पॅक्ट मॉडेल तुम्ही थोडीशी काळजी घ्या आणि त्याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्या अलर्ट करा म्हणजे ज्याच्या इलर्टे काही इश्यू की तुम्ही लगेच क्विक हँडल करू शकता की ना तोपर्यंत आम्ही दोन दिवसामध्ये नेक्स्ट पॅच मध्ये तुम्हाला देतो आणि त्यामध्ये तुमचा हा बघ सॉल्व्ह करून देतो अशा वेळेस तुम्हाला हे ड्राईव्ह करायचं ठीक आहे हेच केलं बरं पहिला यू विल सी यू द इम्पॅक्ट बनणार हाऊसिटीज मग तुम्ही इन्फॉर्म करा तुमच्या टीम जे मॅनेजरला बना मग तुम्ही तुमचे डेव्हलपर आणि डेव्हलपरचा टीम जीड असाल त्याच्यावर डिस्कस करणार की हा बग क्विक फिक्स आहे की नाही मग डेव्हलपर म्हणतो की ह्याला खूप वेळ लागणार आहे मग मी विल डिस्कस क्लायंट अबाउट डी बिल डिलिंग अ बिल क्लायंट नाहीच म्हणणार आहे इंटरने मी तुम्हाला अशाच विचारता क्वेश्चन मग तुम्ही कॅल्क्युलेट करणार त्याची रिस्क कॅल्क्युलेट करणार आहे सिव्हिर टी इम्पॅक्ट वगैरे मग तुम्ही त्याला काय म्हणणार कंडिशन साईन ऑफ देणार आहे बघा मी जे तुम्हाला म्हटलं ना साईन ऑफ विथ कंडिशन त्यामध्ये बग डिटेल इम्पॅक्ट एरिया वर्ग सांगायचं मग काय करतोय क्लायंट म्हटलं क्लायंटची टीम असते तिने मी मॉनिटर करतोय काय काय करायचंय ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे करा असा वाला क्वेश्चन आहे इफ देर इज नो आता म्हणतात की समजा तुमच्याकडे एक बिल्ड आलेलं आहे आणि तुम्हाला क्लायंटने म्हटलं काम करा हे टेस्ट करा म्हणजे तुम्हाला क्लायंटला एक बिल्ड द्यायचंय आणि ते टेस्ट करा आणि तुमच्याकडे टाईमच नाही टेस्ट करायला बरोबर ना तुम्हाला एखादी बिल्ड असेल त्याला टाइम पाहिजे असतं मग तुम्ही कसं करणार मग ह्या केसमध्ये मोस्टली का हा क्वेश्चन तुम्हाला नक्की विचारते ना म्हणजे का इफ देर इज नो सफिशियंट फॉर टाइम यू हॅव टू द टेस्टिंग तुम्ही काय ना एखादा बिल्ड एखादा ऍप्लिकेशन टेस्ट करता समजा तुम्हाला तीन दिवस लागतात आणि तुम्हाला म्हटलं नाही आम्हाला एका दिवसातच जाय किंवा अर्धा दिवस मग तुम्ही काय मग ह्या केसमध्ये तुम्ही पहिलं काय करताल स्मोक किंवा सॅनिटी करता जर तुम्ही ऑब्झर्व करा स्मोक मध्ये काय आपण काय करतो जनरल हेल्थ चेकअप करतो म्हणजे जे मेन मेन मॉडेल्स आहे किंवा क्रिटिकल फक्शनिटी तुम्ही ते टेस्ट करता ते चाललंय चालतं बऱ्यापैकी चालतंय किंवा सॅनिटी करता जे नवीन फीचर तुमचं जे नवीन फीचर झालेलं आहे ज्याला म्हणतात जनरलाइज हेल्थ चेकअप होत बरोबर सॅनिटी म्हणजे कसं जनरलाइज हेल्थ चेकअप करता युझेब्लड टेस्टिंग तुमचं जे ऍप्लिकेशन आहे तुम्ही त्याची युजेब्ल टेस्टिंग करता म्हणजे प्रॉपरली बटन सगळे चालतात आहे का क्लिक वगैरे सगळीकडे होते का ऑल होतं असतं का टाईपमध्ये ते करतं आणि फॉर्मल फंक्शनलटी टेस्टिंग तुमचे काय फंक्शनल टेस्टिंग असेल थोडेफार सिनियर असतील मेन मेन ती तुम्ही टेस्ट करता आणि एक वॉक थ्रू करता तुमचा जो, जो सगर, सगर थो करता। का प्रोडक्ट असेल त्यांनी जस्ट जनरल वॉक थ्रू करतो बाबा सगळं सगळ्याचे थोडे थोडे मॉडेल्स किंवा थोडे थोडे टेस्ट केसे करता जेणेकरून हे चालते का म्हणजे तुम्ही तीन दिवसाचं काम एक दिवसामध्ये करण्यासाठी ऑब्व्हियसली तुमचे हजार टेस्ट त्याच्यात तुम्ही निम्म्या जेवढं पण असेल ते तुम्ही त्यानुसार पर्सेंटेज पाहता पण लक्षात ठेवा तुमच्या तुमच्या मध्ये हे वाक्य यायला पाहिजे फर्स्ट वॉट आय विल डू आय विल डू स्मोक टेस्टिंग स्मोक टेस्टिंग हाय प्रायोरिटी हाय सेवरेट टेस्ट करत म्हणजे म्हणजे फॉर्मल फंक्शन वर्क फ्लो करल फॉर्मल फंक्शन किंवा जी वाय टेस्ट करेल बेसिक बेसिक मॉडेल्स वगैरे आणि कोड बॉक्स वगैरे हे पटलं सगळं ना ओके ह्याच्यानंतर असं की वॉटर टेस्ट डिलेवरीवर टेस्ट डिलेवर म्हणजे काय माहिती आहे का म्हणजे समजा तुम्ही एखाद्या कपड्या दुकानामध्ये गेला आणि कपड्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही एखादा प्रोडक्ट घेतला प्रोडक्ट घेतल्यानंतर ते तुम्हाला काय काय करा तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही कपडे देतील कपड्याची पावती देतील ते कॅरीबॅग देतील आणि काय एखादं कुठं म्हणतील यू वगैरे म्हणतील राईट हे म्हणाल की नाही मग सेम वे तुम्ही एखादा ऍप्लिकेशन तुम्ही त्यांना टेस्ट करून दिलं मग तुम्ही त्यांना काय काय देचाल बरोबर टेस्ट डिलिव्हरी म्हणजे काय माहिती का बघा टेस्ट डिलिव्हर आर नथिंग बट डॉक्युमेंट प्रिपेअर्ड आफ्टर टेस्टिंग लाईक अ टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट बग रिपोर्ट टेम्प्लेट टेस्ट डिलिव्हरी विल बी डिलिव्हर टू द दि क्लायंट

आम्ही तुम्हाला ट्रॅक्सिबिलिटी मॅट्रेस देणार आहे हा खूप महत्वाचा पार्ट आहे आपण थोडा नोट आमचे हे रिझल्ट येणार आहे ओके पण आम्ही तुमचा रि आम्ही तुम्हाला देताना रिपोर्ट पण देणार आहे आम्ही आमच्या क्यू जे पण बग रेज केलेले ते सगळे बग्स तुम्हाला देणार आहे आणि ह्याच्यावर आम्ही कसं हे केलेलं आहे आणि तुम्हाला वीकली स्टेटस रिपोर्ट पाठवतो रेसिकली हे काय वन डिव्हर ऍक्टिव्हिटी नसते हे तुम्हाला आम्ही वीकली स्टेटस रिपोर्ट पण देणार आहे आणि प्लस रिलीज नोट हे तुम्ही त्यांना देतात का ठीक आहे